नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवर। आज एक लक्षवेधी माहिती तुमच्यासमोर देतो या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि तुम्हाला काय वाटलं याबद्दलच्या कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये द्यावं। त्या अगोदर आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा। आता बघा, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पुरुष आणि स्त्री हे एकमेकांचे पूरक आहेत। या समाजामध्ये कुठलाही समाज परिपूर्ण होण्यासाठी स्त्री आणि पुरुष यांचं असणं हे फार गरजेचं आहे। मग स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक आहेत, परंतु निसर्गाने दोघांचे वेगवेगळे स्वरूप आखले आहे आपल्याला माहीत आहे। आता मन आणि तन यात स्त्री पुरुषापेक्षा वेगळी आहे, बरोबर आहे की नाही? स्त्री संवेदनशील असते, अपेक्षाकृत पुरुष ठरतो। बाह्य स्वरूपातही त्यांची प्रकृती वेगळी आहे, त्यांच्या हार्मोन्सच्या चढ उताराबाबत प्रभाव असतो, हे आपल्याला सगळं माहिती आहे। आता बघा, प्राचीन ऋषींनी असे काही साधन निर्मित केले आहे ज्याने मन आणि आरोग्याची रक्षा होऊ शकते। प्रस्त वाढल्याने यांना सुंदर दागिन्यांचं रूप मिळालं आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले। आता एक मला सांगा की हे जे दागिने आहेत, एक विविध प्रकारचे नियम साधून जर ते घातले तर आपल्याला त्याचे फायदे होतात हे आपल्याला माहीत आहे। दागिन्यांचे सोन्यांचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात, आपल्या सगळ्याला या गोष्टी माहीत आहे। कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजे, अशा प्रकारची आख्यायिका आपल्याला बऱ्याच आपल्या देशाच्या सांस्कृतिक पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। हा जर नियम आपण पाळला तर शरीराची उष्णता आणि शीतलता संतुलित राहण्यासाठी मदत होते। मग याच अलंकारासोबत बांगडी, जी की प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य आपण समजतो, प्रत्येक स्त्री बांगडी घालते। मग बांगडी घालण्याचे काय फायदे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्तसंचार वाढतं आणि हे घर्षण ऊर्जा उत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही। म्हणून बांगडी घालण्याचा कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा दृष्टिकोन नसून एक वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टीनं असा सुद्धा फायदा आपल्याला होतो हे आपल्याला समजलं पाहिजे। आता बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार किंवा हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता फार कमी असते। बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यासाठी मदत होते आणि तुटलेली बांगडी, कृपया आपण कुठल्याही प्रकारच्या स्त्रीने अशा प्रकारची बांगडी घालू नये, कारण यामुळं आपल्या शरीरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पॉझिटिव्ह थिंक करणारा व्यक्ती निगेटिव्ह थिंक करू लागतो। म्हणून कोणत्याही स्त्रीने फुटक्या बांगड्या हातामध्ये घालू नये आणि चांगल्या बांगड्या घातल्यामुळं कशा प्रकारचे फायदे होतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि आपले चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा। धन्यवाद।